राम राम, जय श्री राम, वंदे मातरम। दोस्तों, तुमच्यातल्या खूप साऱ्या मित्रांनी मला एकच मेसेज पाठवत आहेत किंवा सांगत आहेत की विष्णू भाऊ, तुम्ही टिकटॉक वापरणे बंद करा। टिकटॉक जे आहे हे चायनाच आहे। हे तितकंच खरं जरी असलं तरीही सुरुवातीला आपल्या इकडे टिकटॉक बी एवढा वापर नव्हता। त्यावेळेस सुरुवातीलाच मला माहित होतं टिकटॉक हे चायनाचे आहे। तर सर्व जास्त युजर्स ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती गेलेले आहेत सोशल मीडियावरती, तर त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं कॉन्टॅक्टमध्ये राहणं, ह्यासाठी मी टिकटॉकला एवढं वापर नव्हतो करत, पण नंतर करायला सुरुवात केली। कारण सर्वात जे यूट्यूबला टक्कर देणारं हे प्लॅटफॉर्म ठरलेलं आहे आणि स्वतः यूट्यूब देखील घाबरलेला आहे। त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश केले की काही दिवसातच यूट्यूब देखील टिकटॉक सारखीच एक ॲप्लिकेशन किंवा यूट्यूबमध्येच आणन। असं वाचल्यानंतर मला वाटलं जगातले एवढं मोठं प्लॅटफॉर्म असलेलं हे जर असं सांगत असेल तर निश्चितच आपण ह्याच्यावरती बऱ्यापैकी युजर्स असतील आपल्या भागातले, म्हणून मी टिकटॉक आयडीला कंटिन्यू केलं। तर तुमच्या माहितीसाठी मी आता बंद करेन, परंतु हे जे ड्रॉप बॉक्स जे असतं त्याच्यामध्ये कमीत कमी 50-60 व्हिडिओ आहेत जे की दररोज एक 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 सोडायचं असं ठरलेलं होतं किंवा असं टाकण्यात आलेलं आहे इतर प्लॅटफॉर्मवरती। तर हे बंद करेन, पण आता हे एवढं सोडल्यानंतरच, कारण ह्याला एकदाच बनवलेली आहेत आणि थोडीफार मेहनत आणि इथून पुढे अनइन्स्टॉल करून टाकेल मी। कारण सर्वांनी जर निर्णय घेतला तर निश्चित मी एक पॉलिटिक्स किंवा जे माझं मिशन आहे, तर ह्या मिशनमध्ये कुणीही व्यक्तीनं जर मला जास्त जर 10-12 जर लोक म्हणले हे चुकीचं आहे तर मी नक्कीच त्याचा विचार करेन। आणि स्वदेश हे नाईलाजानं, सॉरी, म्हणजे स्वदेशी वस्तू आपण वापरल्या पाहिजे, जे ॲप आहेत ते आपण आपणच वापरले पाहिजे। पण नाईलाजानं ह्या युवा ह्याच्यावरती प्लॅटफॉर्म वाढल्यामुळं किंवा आपली पब्लिक जास्त गेल्यामुळं तर सगळी त्याच्यावरती गेले आणि मी देखील थोडंफार माझ्याकडून मनोरंजनाचे व्हिडिओ गेले असतील, त्यातले काही लोकांचं तर मन दुखलं किंवा वाईट वाटलं किंवा अशा प्रकारे करणं योग्य नाही। परंतु मित्रांनो, हे एक जीवन अनमोल आहे। प्रत्येक जे वेगवेगळ्या घटातले माणसं आहेत सर्वांसारखंच राहावं लागते त्यांना, त्यांच्यासारखंच। त्यामुळं काहींना राजकारण ह्या गोष्टी योग्य नाही वाटत। जर त्यांच्यासारखं होऊन जर त्यांच्या डोक्यात घातलं किंवा हे असतं राजकारण, ह्याच्यावरती प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जसं जन्म होतो तर ते जसं जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला तेव्हापासूनचे मृत्यू झाल्यानंतर जमिनीत किंवा त्यांचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर देखील मृत्यूचा दाखला, इथपर्यंत कायदा असतो। आणि कायदास जे घडतं विधानसभा, लोकसभा, संसद आणि इतर जे सभागृह आहेत तिथून, निश्चितच की कुठं डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत हा असा टॉपिक आहे राजकारण। आणि आपल्या पूर्वीपासूनच देशाचा इतिहास आहे, त्यावर त्यावेळेस लढायचं होतं, तर आता जनशक्तीचं राजकारण आहे। आता दुर्भाग्य आहे की ही धनशक्तीचं कुठं कुठं होत आहे काही काही लोकसभेत, आणि निश्चितच येणाऱ्या पिढीमध्ये बदल होईल अशी मी आशा करतो। आणि मित्रांनो, एकच उद्देश होता ह्या व्हिडिओ बनवायचा, टिकटॉक वापरावं का नाही। तर निश्चितच तुम्ही जर म्हणत असाल तर मी टिकटॉक आता बनवणं सोडून देईल, मला काय त्याच्यावरती जास्त युजर भेटत नाहीत, पण जे आहे त्यांच्यासाठी मी बनवत होतो, थोडंफार वाढन म्हणलं, पण ते काही माझ्याशानं ग्रो झालेलं नाही टिकटॉक।
तर इतर मीडियावर मला सर्वात जास्त युजर्सचे आहेत आपल्या भागातले ते फेसबुकवर पण नाहीत जास्त, युट्यूबवर बऱ्यापैकी आहेत, किंवा मग इतर किंवा अशा ओळखीने झालेले इतर आहेत. काही काही लोकांचं मोबाईल हे असतं त्यांचं पण हे कुठं आहे की माझा अकाउंट काय आहे की कोण आहे काही काही संबंध नसते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचती नाही. त्याच्यापेक्षाही जास्त माझा संपर्क असाच झालेला आहे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये. तर निश्चितच तुमच्या सगळ्या आग्रह असतो मी आजपासून टिकटॉक बंद करीन, पण जेवढे व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत 40 दिवस चालतील आणि यानंतर मला काही तेवढा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, कारण त्याच्यावरती माझे जे भागातले आहेत ते जास्त युवक जुटलेले नाहीत. जास्तीत जास्त 2 ते 3 हजार लोक जुटलेले आहेत तरीबी आपल्या भागातलेच, पण त्याच्या पुढे काही गेलं नाही. तर 3 हजार 4 हजार हे जे आहेत त्याच्यातले यांचे मतदान येतील आम्ही 2024 पर्यंत, पण तोपर्यंत हे योग्य म्हणजे एवढ्याशा पूर्ण लोकसभा मतदारसंघ मोठा असल्यामुळं ह्या 3-4 हजार युवकांचं जे आहेत त्यांना त्यांचं मतदान हे कुठंच पुरणार नाही, पण एक एक मत महत्वाचं असतं म्हणून ह्या हिशोबानं त्यांच्या पद्धतीनं मी ते व्हिडिओ बनवत गेलो. पण जर आता सगळ्यांचे हे आलंय आग्रह आलाय आणि इथून पुढे सांगण्यात पण आलेलं आहे की बंद करा तुमच्या सरकारना सोबत नाही असे चांगलं मला त्यांचं काही वाईट वाटलं नाही, कारण माझी मला जे सांगतंय कान पकडून जे सांगन मी त्यांचं कधीच वाईट म्हणणार नाही. एवढंच सर्व बांधवांना सांगेल आणि इथून पुढे हे जे व्हिडिओ सोडल्यानंतर आतापर्यंत एकही याच्यानंतर व्हिडिओ बनवणार नाहीत, कारण हे स्वदेशी प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये स्वदेश ही भावना जागृत व्हावे. आणि जे इंडियन आहेत ॲप काही काय काय तर एक सर्व आयटी क्षेत्रातल्या माझ्या बांधवांना जे महाराष्ट्रातून किंवा इथून पुणे मुंबई किंवा बँगलोर इथं काही आपले मराठी बांधव आहेत मराठी भाषिक ते जे चांगल्या प्रकारे जाणतात त्यांना मी एक विनंती करतो की एक डबलिंग बनवा तुम्ही टिकटॉक सारखं, कारण डबलिंग किंवा डुप्लिकेट बनवणे इंडियातले आपले लोक फार पुढं आहेत, पण ते चांगल्या गोष्टीचं काहीतरी डबलिंग नाही करत फालतू गोष्टीचं करतात क्राईम वगैरे असे काही काही लोक आहेत. तर त्यांना सर्वांना विनंती आहे की टिकटॉकचं तुम्ही काहीतरी डबलिंग बना ज्याच्यामध्ये स्वदेश असाव सगळं स्वदेशी बनलेले ॲप असाव. आणि हे व्हिडिओ टिकटॉक निश्चितच माझा रिजेक्ट करीन म्हणून तिकडे मी सोडत नाही, इतर प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ किंवा फेसबुकवरती इकडे युट्यूबला वगैरे सोडन. तर मित्रांनो तुमचा आग्रह असतो मी आजपासून टिकटॉक बनवणे बंद केलेलं आहे. इतर कोणी माझे व्हिडिओ जे बनवले असतील तर ते पूर्वीचे बनवले असतील, ह्याच्यानंतर टिकटॉकचा व्हिडिओ माझ्या नजरचुकीने कोणी बनवला तर ते मी काही सांगणार नाही, पण मी स्वतःहून तर कधीही टिकटॉक व्हिडिओ बनवणार नाही. ठीक आहे इथंच थांबतो आणि आताचं वातावरण करोना परभणी जिल्ह्यामध्ये थोडंफार पेशंट वाढलेले आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या. इथं हा करोना निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये सरकार पुढं करीत आहे आणि इथून पुढं त्याचं पेशंट आणि असे वाढू नये. आणि जे आपल्या एक सांगायचं आहे की जे पुणे मुंबईहून आलेले आहेत ते दिवसभर शाळेमध्ये राहतात किंवा इकडं बाहेर राहतात, पण संध्याकाळी आपल्या घरी येतात, घरी त्यांना वाटतं सगळं गाव झोपलेलं आहे आणि आपण घरच्या मंडळीला भेटून घरचं जेवण वगैरे करून जातात. मित्रांनो ते तुमच्यामुळं तशा बांधवांना सांगायचं माझा एक उद्देश आहे की तुम्ही जरी पॉझिटिव्ह नसाल तुम्ही जरी घराच्या बाहेर पडले नसाल पण इथं असं वातावरण झालेलं आहे तुम्ही नसताना ज्यावेळेस तुम्ही पुणे मुंबई इकडे असाल त्यावेळेस असं वातावरण झालेलं आहे की एक तर पुणे मुंबईहून आला म्हणजेच त्यांना रोग घेऊन आला अशी भावना काही काही लोकांच्या मनात झालेली आहे. जरी तुम्ही घराच्या बाहेर नसाल निघाल तर तुम्ही 14 दिवस कसे काढा कसे राहा म्हणजे असे निश्चितच आपल्या इकडे आल्यानंतर कोणालाही असा एवढा त्रास होणार नाही आपल्या भागामध्ये. आपले लोक वगैरे चांगले आहेत, जसं पुणे मुंबईमध्ये मी बऱ्याच वर्षापासून राहतो तिकडं कोणी कोणाला आपल्या घराच्या बाहेर कोणी कोणाला वळखत नाही, पण तसं परिस्थिती नसते इथं गावामध्ये. किती जरी गाव किती जरी तुम्ही लांब राहिला तरी तुमचे नातेवाईकांसोबत तुम्ही जर असाल तुमच्या तर निश्चितच तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आनंद भेटेल. आणि ह्या वेळेचं तुम्ही सोनं करा. आता लवकरच पेरणी होत आहे तर पेरणीमध्ये सर्वांनी इथंही आपल्या शेतकरी बांधवांना किंवा आपल्या परिवारातील सदस्यांना सर्वांना हातभार करा आणि हातभार लावा. आणि आता 25 तारखेला बघू काय होतं ते, आपण सरकारवर अपेक्षा म्हणजे उमेद ठेवूत की निश्चितच
चालू करतील आणि आपला कापसाचा वगैरे भाव वाढेल जे इतर राहिलेले शेतकरी बांधव आहेत. तर तरीही पण जर चालू झालं तरी जास्त जास्त आपण बाहेर पडू नये एवढं मी पुन्हा पुन्हा सांगतो, विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय जवान, जय बळीराजा. आम्ही शेतकरी. धन्यवाद.